शिवराय भावनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन आणि इंटरेक्टिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण काइनमास्टर ॲपवरती व्हिडिओ एडिट केलेला आहे। आजच्या व्हिडिओचे लाईक म्हणजे आपण फक्त 10 लाईक्स ठेवले आहे व ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। या व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहे। तिथून जर तुम्हाला डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जॉईन व्हा। टेलिग्राम आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल व लिंक तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन। जर आपण इंस्टाग्रामवरचे असाल तर प्लीज माझ्या प्रोफाईलला फॉलो करा व आजच्या व्हिडिओला लाईक करा। नाही आवडला तर बिंडरा डिसलाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांना आपण काइनमास्टर ओपन करणार आहे। तर अशा प्रकारे काइनमास्टर विंडो आपल्या समोर ओपन होईल व एक हा रेशो सिलेक्ट करून अशा प्रकारे काइनमास्टर ओपन होईल व येथे एडिटिंगमध्ये जाऊन फिलिंग स्क्रीन करायचं आहे व ओके करून बाहेर यायचं आहे व नंतर मीडियावरती जाऊन एक तुम्हाला मी फ्रेम देईन ती फ्रेम तुम्ही ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण हे फ्रेम ॲड करून घेतलेलं आहे। वही फ्रेम जरा खालच्या बाजूस सरकलेली दिसते ती आपण नीट करून घेऊया। तर अशा प्रकारे फ्रेम सेट झालेले आहे। नंतर आपण फोटो ॲड करून घेणार आहे। तर हा फोटो आहे, हा फुल पूर्ण व्हिडिओवरती खेचायचा आहे व असा झूम करून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करायचा आहे। नंतर हा फोटो थोडा वर सरलेला दिसतोय तो खाली खेचायचा आहे व अशा प्रकारे सेट करायचा आहे। चेहरा बरोबर दिसला पाहिजे आहे। तर अशा प्रकारे सेट केल्यावर एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट आहे, हा फुल स्क्रीन करायचा आहे व ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन करायचा आहे। नंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसेल। अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे। नंतर आपण बॉर्डर ॲड करून घ्यायचे आहे। ॲड केलं नाही तर चालेल, पण ॲड करून घ्या म्हणजे त्या बॉर्डरमुळे आपल्या व्हिडिओला एक व्हिडिओ आपला छान दिसतो व असा तुटक तुटक वाटत नाही। तर भावान आपण आठवून इफेक्ट ॲड करायचा आहे, लक्षात नाही। आता बेग फुल स्क्रीन करायचं आहे व ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन करायचं आहे, ओके करून बॅक यायचं आहे। तर अशा प्रकारे हा इफेक्ट आहे। नंतर भावांना तुम्ही या व्हिडिओवर जर तुमचा लोगो लावू शकता, लोगो जर तुम्हाला तयार करायला येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती एक व्हिडिओ तयार करूया। भावना असा आपला लोगो पूर्ण व्हिडिओवरती खेचायचा आहे व नंतर अशा प्रकारे असा कोपऱ्यात सेट करायचा आहे।
नंतर आपण आपलं सॉन्ग ऍड करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण सॉन्ग ऍड करून घेतलेलं आहे. शिल्लक राहिलेलं मटेरियल कट करायचं आहे, नाही कट केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. व येथील शेअरच्या बटनवर क्लिक करून हा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करणार आहे. एक्सपोर्टिंग सुरू झालेलं आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा भावांनो. तर अशा प्रकारे भावना आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल बिंदास डिसलाईक करा, व चॅनल सबस्क्राईब करा व कमेंट करा.